हॅलो मित्रांनो, मकर संक्रांतीच्या आमच्याकडून आमच्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही बघा, हॅपी संक्रांत, हॅपी संक्रांत, बोल हॅपी संक्रांत, बोल बेटा, बोल हॅपी संक्रांत, तिला बोलता येत नाही. तर मित्रांनो बघा, माझ्या मिसेसला क्यूटीला खायचंय पाणीपुरी, त्यासाठी चला पाणीपुरी खायला जाऊ. चल क्यूटी आपण जाऊ पाणीपुरी खायला. पाणीपुरी खाशील का तू? खाशील का? कुठली वाली खाशील? गोड खाशील का तिखट? तिखट, तिखटच आवडते तिला. चला मग जाऊ आपण पाणीपुरी खायला. मित्रांनो, आमच्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आम्ही चाललो आता. माझ्या मुलीला पण पाणीपुरी खायची. काय झालं? ते काय म्हणते बघा. चला तर मित्रांनो जाऊ आपण आता बाहेर मार्केटमध्ये. मार्केटमधून बाळाला वस्तू घ्यायची आहे. बाळाला गावाला जायचंय ना आता. बाळाला वस्तू का लागणार आहेत, त्यासाठी चला मार्केट फिरून येऊ आपण आज. चलो तिला मांजर पाहिजे. मांजर, मांजर कशासाठी पाहिजे तुला? कशासाठी पाहिजे तुला? आता बघता इथं मांजरेने ना एका बगड्याला पकडलं होत. तिथं आहे कि गेलं काय माहिती. आहे का बिचारे? गायब करून टाकला असेल. इथंच होता तो. कुठे गेला तो? मांजर घेऊन गेली ना. हे बघा इथं आहे शेवग्याच झाड, शेवग्याच्या शेंगांच झाड. आणि हे याची भाजी मला खूप आवडते, या शेंगांची भाजी. इथ आलूचे पानं, आमच्याकडे बोलतात कोथीचे पानं. हे कशाच आहे काय माहिती. हे गुलाबाच आहे. बघा आता मार्केट मध्ये किती गर्दी आहे ते. शिरवडे हे गाव खूप छोटं आहे, पण मार्केट मध्ये एवढी गर्दी असते. गे पटकन गे. पाणीपुरी लवर. आता आमचं सामान बाळाला पाहिजे होतं, ते सामान घेतलं गेलंय. आणि बाळाला पाणीपुरी खायची होती. बाळाने पाणीपुरी पण खाल्ली. आता कुठं जायचं तो विचार करतोय. गार्डन कडे जायचं कक्का. मी आता जातोय गार्डनला. चल तो उद्या संक्रांत आहे म्हणून आज बायकांचं वाण
वाण वाटप चालणार आहे उद्या, त्यासाठी आज भरपूर गर्दी आहे मार्केटमध्ये. बघा केवढी गर्दी बायकांची. आणि आरशात ना आमच्या साहेबांच तोंड दिसतय, दिसतय का? बघा बाळा, बाळाला गार्डन मध्ये आली की एकटं एकटं फिरू वाटत तिला. मम्मी पप्पा एका साईडला असतात आणि ती एका साईडला असते. माझ गाव शिरवड, माझ गाव माझा अभिमान शिरवड. काय दिसत इथं घसरगुंडी खेळायला आवडत. तिकडचं गार्डन बंद झालंय. तिकडचं ट्रेन वाला गार्डन बंद झालंय बेटा. चल इकडे. बघा इथं नदीला पाणी केवढं आहे. ते मंदिर आहे, मंदिर सुद्धा डुबून गेलंय पाण्यात. काय बघायचंय तुला? इथं बाजूला स्वामी समर्थांचं मंदिर आहे, महादेवांचं मंदिर आहे. इथं गार्डन आहे छोटस, पण त्याच्यात गर्दी बघा केवढी येते. बाजूला मोठ गार्डन आहे, बाजूला त्या साईडला मोठ गार्डन आहे, पण तिथं ना बंद झालंय. आता 6 वाजता बंद होऊन जात ते. इथं वडाचं झाड बघा. मंदिर आहेत छोटे छोटे, गणेशचं मंदिर आहे, त्यानंतर दत्त मंदिर आहे, त्यानंतर शनी महाराजचं मंदिर आहे. आणि इकडे असं रामेश्वर मंदिर म्हणून आहे बघा, ते रामेश्वर मंदिर आहे. आणि बघा इथं समोर स्वामींचं मंदिर आहे बघा. आजूबाजूला सगळी नदी आहे मोठीशी. बघा इथं स्वामींचं मंदिर तुम्हाला दाखवतो. बघा बाजूला मोठी नदी आहे. हे बघा इथं हे उंबराचे झाड आहे स्वामींच्या मंदिरासमोर. उंबरांचे झाड आहे बघा. बघा स्वामी इथं लॉक लावली बाई. बघा आता बाळा इथं घसरगुंडी खेळायला आलंय. आता कुठं पळायचंय काय माहिती तिला. तर मग बाय मित्रांनो, आमच्या आम्हाला नक्की सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.